नमस्कार, आपण पाहत आहात स्मार्ट महाराष्ट्र न्यूज। स्मार्ट फास्ट न्यूज मध्ये पाहूयात तब्बल 24 घडामोडी। सोलापुरात सरकारचे तिरडी आंदोलन, मराठा आरक्षणाचा विषय चिघळू लागला। मराठा आरक्षण स्थगिती 21 सप्टेंबरला सोलापूर शहर व जिल्हा बंद ठेवण्याचा निर्णय। लॉकडाऊन मुळे विदेशात अडकलेल्या महिलेला हैदराबाद आणि सोलापूरच्या नागरिकांनी केली मदत। कोरोना काळात रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना स्वच्छतेच्या विविध सोयी सुविधा पुरवाव्यात अशी मागणी। राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने 101 विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी घेतलं दत्तक। सायबर पोलीस टीमच्या सतर्कतेने 14 लाखांचा मुद्देमाल नागरिकांना परत मिळाला। हैदराबादीत जुगार खेळणाऱ्यांवर कारवाई करण्यात 11,38,000 मुद्देमाल जप्त। पोलिसांच्या त्रासाला कंटाळून युवकाने पोलीस चौकीतच पिले विष, अशोक चौक पोलीस चौकीतील घटना। माजी सैनिकावर हल्ला करणाऱ्या खासदारांवर भाजपा कारवाई कधी करणार, सचिन सावंत। कोरोनाची धास्ती, नीटच्या परीक्षेला 1200 विद्यार्थ्यांची दांडी। मोदीखाना येथे अंदर बाहेर चालणाऱ्या ठिकाणी सदर बाजार पोलिसांची धाड, मुद्देमालासह आरोपी अटक। महापालिकेतील विविध विभागात एकाच टेबलवर कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या होणार बदल्या। सोलापूर ग्रामीण भागात आज पुन्हा 13 बळी, 601 जणांना कोरोनाची लागण। केंद्र सरकार मांडणार 47 विधेयके, काँग्रेसचा 4 विधायकांना विरोध, आजपासून पावसाळी अधिवेशन। महाराष्ट्राच्या बदनामीचा डाव, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी साधला भाजपावर निशाणा। गाऱ्हाणे मांडण्यासाठी कंगना राज्यपालांच्या भेटीला, म्हणाले अन्याय राज्यपालांच्या कानी घातलाय। एनसीबीच्या यादीत सारा अली खान, रकुल प्रीत आणि दिग्दर्शक मुकेश छाबड्यांसह आणखी मोठी नावं। सोनू सूदने गरजू मुलांना मोफत शिक्षण देणाऱ्या आईच्या नावाने सुरू केली स्कॉलरशिप। माझे कुटुंब आणि माझी जबाबदारी अभियान 15 सप्टेंबर पासून जिल्ह्यात राबवणार। किसान रेल्वेने 1127 टन डाळिंबाची निर्यात। पत्रकार सुरक्षा समितीची चिंतन बैठक संपन्न। प्रसिद्ध लेखिका मीना देशपांडे यांचं निधन। आज व उद्या माकपचं राज्यभर निदर्शनं, संविधानाच्या संरक्षणार्थ आंदोलन। विद्यापीठाकडून मागवली आरक्षण निहाय प्रवेश आकडेवारी। आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।